रसिक श्रोतेहो नमस्कार। महाराष्ट्र टेकर्स कट्टा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध वाचन स्पर्धेत मी कुमारी रविशा मनोहर देशमुख विषय मांडत आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज। नद्या नाले तुडुंब भरले सरसागराची येईल का, अनेक गाजवे जरी चमकले प्रकाश सूर्याचा होईल का, अनेक नगारे जरी वाजले ध्वनी मेघांचा होईल का, लाखो राजे जन्मास आले सर शिवरायांची येईल का। झोपलेल्यांना जागे करणारा, मोडलेल्यांना उभे करणारा, वाकणाऱ्यांच्या पाठीचा कणा ताट करणारा, जिजाऊचा छावा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा। युगपुरुष कोणाला म्हणावं, युगायुगांवर ज्यांच्या कार्याचा ठसा उमटतो तो युगपुरुष, वर्षानुवर्षे चालत आलेल्या अन्यायी प्रथांना संपवतो तो युगपुरुष, कितीही काळ लोटला तरी ज्याचे कर्तृत्व संपत नाही तो युगपुरुष, युगायुगांची लाचारी नाही शिकरतो तो युगपुरुष, समाज प्रवाहाला नव्या वळणावर आणतो तो युगपुरुष, देह गेला तरी प्रत्येकाच्या धमणीतील रक्तात ज्याचा अभिमान जिवंत असतो तो युगपुरुष, यातील कोणत्याही पैलूने विचार केला तर शिवराय हे युगपुरुषच ठरतात। जरा 17वे शतक डोळ्यासमोर आणा। ज्या काळात प्रजेला छळले जायचे, शेतकऱ्यांना लुबाडले जायचे, व्यापाऱ्यांना फसवले जायचे, देवदेवळे उद्ध्वस्त केली जायची, धर्म रुळा पडला होता, आया बहिणींची अब्रू वेशीवर टांगली होती, सगळीकडे अराजकता, सगळीकडेच अंधार होता, या अन्यायाच्या युगाला शिवरायांनी संपवलं, म्हणून राजे युगपुरुषच ठरतात। स्वराज्याची स्थापना करणारे राजे, चावळीच्या मोऱ्याचा पराभव करणारे राजे, रांझाच्या पटलाची खोड मोडणारे राजे, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटणारे राजे, 311 किल्ले आणि 32 मन सोन्याचं सिंहासन उभे करणारे राजे, अशा किती घटना सांगाव्यात राजांच्या पराक्रमांच्या। राजांनी सैन्य लढवले नाही तर राजांनी माणसे लढवली, हे राज्य माझे आहे या भावनेने येथील लोकांची अंतकरणे भरून टाकली, काटक माळ्यांना स्वराज्याचे पाईक बनवले, शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्याकरिता आरमार उभारले, गणिमिकाव्याचा सिद्धांत अनुसरला, गोरगरिबांना समाधानी केले, शेतकऱ्यांना सुखी केले, अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, राजांनी आज्ञापत्रात दिलेल्या आज्ञांचा अभ्यास केला तर राजे केवढे प्रजाहित दक्ष होते हे लक्षात येईल। राजे जनतेला दिवे मालवून झोपण्याची आज्ञा देतात, कारण वातीच्या आमिषाने एखादा उंदीर येईल, वात घेऊन जाईल, वातीच्या ठिंगीने गंज पेटेल आणि शेतकऱ्याचं नुकसान होईल, इतके प्रजेचे हित पाहणारा राजा एकमेवच। शिवरायांच्या राज्यात जातीभेदाला थारण होता, या राजाने स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगला पण दुसऱ्याच्या धर्माचा अपमान नाही केला। मदारी मेहतर काझी हजरत हे मुस्लिम सेवक राजांचे जीव की प्राण होते, सुरतीच्या लुटीत सापडलेली कुराणाची प्रत राजांनी सन्मानाने मुस्लिम सेवकाच्या हातात सोपवली, मुस्लिम लोकांच्या प्रार्थनेसाठी राजधानीवर मशीद बांधण्याची परवानगी दिली, मराठी भाषा जिवंत राहावी म्हणून त्या काळी मराठीवर होणारे फारसी व अरबी भाषेचे आक्रमण रोखण्याचा प्रयत्न राजांनी भाषा व्यवहार कोश बनवून केला। आपल्यानंतरही आपले स्वराज्य व्यवस्थित राहावे इतकी स्वराज्यनिष्ठा इथल्या मावळ्यांमध्ये भरली, राजनीती, युद्धनीती, तत्वनीती या सर्व दृष्टीने राजांचे कार्य अतुलनीय आहे, म्हणूनच म्हणावेसे वाटते, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता, असा जिजाऊचा लेख छत्रपती शिवाजी लाखात नाही तर जगात एक होता। आज पुन्हा एकदा या महाराष्ट्राला राजांच्या राजनितीची गरज आहे, कारण आज स्वराज्य आहे पण सुराज्य हरवत चाललं आहे, उजाडला आहे पण सूर्य दिसत नाही, सगळीकडे भ्रष्टाचाराला ऊत आला आहे, स्त्री अन्यायाच्या बातम्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, देशप्रेमापेक्षा राष्ट्रनिष्ठेपेक्षा स्वतःच्या स्वार्थाला कवटाळणारी माणसे दिसत आहेत, आतंकवादाने मुंबई पुन्हा पुन्हा हादरत आहे, अशा वेळी राजांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे, म्हणून राजांच्या विचारांचा वारसा घेऊयात आणि इतकेच म्हणूयात, श्वासात रोखनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य हे आपले छत्रपती शिवाजी महाराज, जय हिंद, जय शिवराय।